हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचं यशवंत आयडियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामधील पाठ क्रमांक 6 त्यामधील दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया या पाठातील स्वाध्याय क्रमांक 6.2 हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर या स्वाध्यायामधील पहिलं गणित आहे, पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती. पहा, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, 0.0003, 0.003, 0.03, 0.3. तर या दशांश अपूर्णांकामधील कोणती संख्या सर्वात मोठी आहे हे समजण्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगतो. पहा, इथे दिलेलं आहे, पहा, 5.333. म्हणजे या ठिकाणी या संख्येतील संख्यांचे जे स्थाने आहेत त्यातील लहान मोठेपणा सर्वप्रथम पाहूया. पहा, या दशांशच्या डाव्या साईडला 5 हा एकक आहे, हा एकक आहे. याच्या डाव्या साईडला दुसरी एखादी संख्या लिहिली आपण, समजा 1, तर हा काय झाला, दशक झाला. याच्या व्यतिरिक्त आणखी एखादी संख्या लिहिली 2, तर हा काय झाला, शतक. एकक, दशक, शतक आपण अशी कोणतीही संख्या वाचत असतो, पण दशांशच्या नंतर ह्या ज्या संख्या आहेत 3, 3, 3, तर याचं वाचन कसं करायचं. पहिला जो अंक असतो हा असतो दशांश, दुसरा जो असतो तो असतो शतांश, आणि तिसरी जी संख्या असते दशांशच्या नंतर त्याला म्हणायचं सहस्त्रांश. त्याला काय म्हणायचं, सहस्त्रांश. तर पहा, तर आता याची किमती कशी आहेत. एकक म्हणले की 5 आहे, दशक म्हणले की 1.10 किंमत आहे, शतक म्हणले की 2.20 किंमत आहे. पण हा दशांशानंतर जे स्थळ आहे पहिलं, हे दशांश म्हणजे याची किंमत किती असते, तर पहा 0.3 असते. त्याच्यानंतर जो दशांश शतांश आहे त्या शतांशची संख्या याची किंमत किती असते, तर याची किंमत असते 0.03. आणि जो सहस्त्रांश आहे याची किंमत किती असते, तर पहा 0.003. म्हणजे आपल्याला 3 या दशांश, शतांश आणि सहस्त्रांशची किंमत समजली. पण यामध्ये जसं एकक, दशक, शतक, एकक हा काय असतो, एकक हा लहान असतो, दशक ह्याच्यापेक्षा मोठा असतो, शतक हा सर्वात मोठा असतो. त्याच पद्धतीनं दशांशानंतर मात्र कसं आहे, पहा, हा जो पहिला दशांश आहे तो कसा आहे, सर्वात मोठा आहे. आता याच्यानंतर 0.03 दुसरं स्थान कसं आहे, हे याच्यापेक्षा थोडं लहान आहे, आणि 0.003 हे स्थानसुद्धा या दोन्हीपेक्षा लहानच आहे. म्हणजे पहा, तर आपल्याला या ठिकाणी वरी जी ह्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो की सर्वात मोठा कोणता आहे, 0.3. तर या पर्यायामध्ये डी या ठिकाणी 0.3 ही संख्या या दशांश अपूर्णांकामध्ये मोठी आहे, म्हणून या पर्याय आपण निवडू शकतो. चला, यानंतर आपण दुसरं गणित अभ्यासणार आहोत. पहा, हे दुसरं गणित आहे, पुढील पैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत. आता यांचा उतरता क्रम आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. मग सर्वप्रथम आपण काय करूया, 12.075, 12.705 आणि 12.750 यामध्ये सर्वात दशांश अपूर्णांक मोठा कोणता, लहान कोणता हे पाहूया. हे पाहत असताना आत्ताच आपण पाहिलं होतं की या ठिकाणी एकक आणि दशक म्हणजे 12, 12, 12 तिन्हीमध्ये काय आहे, सारखेच आहेत. ह्याच्यानंतर दशांश आहे, त्याच पद्धतीने याचं जे दशांश, शतांश आणि सहस्त्रांश स्थान आहे त्यावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो, आणि त्यानंतर आपण त्या संख्या उतरत्या क्रमाने लिहितो.
आता उतरत्या क्रमाने लिहायचं म्हटलं की सर्वात अगोदर मोठी संख्या, त्यानंतर छोटी, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी, या पद्धतीनं सर्वप्रथम आपण या तीन दशांश अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा सर्वात लहान हा दशांश अपूर्णांक शोधूया. आता पहा, याच्यानंतर जे दशांश स्थान आहे इथं शून्य आहे, इथं सात आहे आणि इथं पण सात आहे. म्हणजे आपल्याला या दशांश स्थानावरून असं समजेल की सात दशांश मोठा आहे, हे सात दशांश मोठा आहे, पण शून्य कसा आहे, लहान आहे. म्हणजे ही संख्या कशी येणार आहे, लहान. पण त्याच्यानंतर काय आहे, याचा जो दशांश शतांश आहे हो शून्य आहे, हा शतांश पाच आहे आणि इथे सात आहे. म्हणजेच या ठिकाणी 12.075 ही संख्या लहान आहे. त्याच्यानंतर आता या दोन संख्येमध्ये पाहूयात, 12.705 आणि 12.750 यामध्ये 705 म्हणजे दशांश आणि शतांश 70 आहे, दशांश आणि शतांश 75 आहे. म्हणजे या ठिकाणी हा दशांश अपूर्णांक सर्वात कसा आहे, मोठा आहे. त्याच्यानंतर हा याच्यापेक्षा या दोन्हीमध्ये लहान आहे आणि हा याच्यापेक्षाही लहान आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी उतरता क्रम लिहायचा असेल तर सर्वात मोठा दशांश अपूर्णांक अगोदर लिहायचा, 12.750, त्यानंतर 12.705, त्यानंतर 12.075. म्हणजे पहा, या ठिकाणी हा उतरता क्रम आपण लावलेला आहे. तर हा क्रम कोणत्या पर्यायामध्ये आहे आपण पाहू शकतो, तर हा घेतलेला पहिला पर्याय म्हणजे हा पर्याय नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्याय पहा, 12.750, 12.705, 12.075. म्हणजेच हा या संख्येचा उतरता क्रम आहे, म्हणून पर्याय बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचं तिसरं गणित आहे, जर 278.10 / 13.5 = 20.6 तर 27,810 / 1.35 = किती. या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत. पहा, आता आपण सर्वप्रथम प्रश्नाचं अगोदर निरीक्षण करायला शिकलं पाहिजे. या ठिकाणी काय आहे, 278.10 / 13.5 = काय, 20.6. वरचा जो हा भागाकार आहे आणि हा खालचा जो भागाकार आहे तो कसा आहे, सारखाच आहे. पण इथे काय आहे, दशांश नंतर दोन स्थळं 10 आहेत, या ठिकाणी नाही आहेत. आणि या 13.5 सुद्धा एका स्थळानंतर काय आहे, एका स्थळाच्या पूर्वी दशांश आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे, दोन स्थळाच्या अगोदर दशांश आहे. मग याचं उत्तर जर आपल्याला काढायचं असेल तर या पद्धतीमध्ये येऊ शकत नाही, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पण तरीसुद्धा आपण याचं सोडून आपण काय करूया, भागाकार करून पाहूया, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळेल. तर पहा, सर्वप्रथम आपण काय करूया, याची उभी मांडणी करूया. पहा, 27,810 / 1.35. तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना या ठिकाणी छेदामध्ये दशांश नंतर दोन स्थळं आहेत, अशा वेळेस आपण काय करत असतो, हा दशांश उडवण्यासाठी या अंशामध्ये आपल्याला काय करावं लागेल, याला 100 गुणावे लागेल. मग 100 गुणल्यानंतर काय होणार, पहा, 27,810 त्याच्यानंतर 00 / हा 100 गुणल्यामुळे काय झालं, हे दशांश उडून गेला, म्हणजे उत्तर आलं 135. आता 135 या संख्येला आपण भाग घालूया. तर पहा, एकक स्थानी 0 आहे, 5 आहे, म्हणजे या ठिकाणी 5 भाग जाऊ शकतो. म्हणून आपण सर्वप्रथम 5 भाग घालूया. 5 × 2 = 10, उरले 3, झाले 35, 5 × 7 = 35. पुन्हा 5×5 = 25, उरले 2, झाले 28, 5×5 = 25, उरले 3, झाले 31, 5×7 = 30, उरला 1, झाले 10, 5×2 = 10, 0 = 0, 0 = 0. पहा, मी खाली लिहितो इथे, इथं आपल्याला पुढची स्टेप मिळते, 55,000 किंवा 556,200.
भागिले 27. आता आपण 27 भाग घालूया. पहा, 27 पाडा आपल्याला येणं गरजेचं आहे. 27 एक 27, 27 दुनी 54, उरला एक, झाले इथे 162 किंवा 16 झाले. परंतु आता या ठिकाणी 16 27 भाग जात नाही, 16 ही संख्या लहान असल्यामुळे आपण इथं शून्याचा भाग देऊया. म्हणजे आता पुन्हा आपण 162 भाग देऊ शकतो. मग आता 162 भाग देण्यासाठी कितीचा भाग बसतो? पहा, 27 + 162 पूर्ण भाग बसला 162 आणि पुढचे शून्याला शून्य, 27 - 0 म्हणजे 20,600 याचा भागाकार आला. तर हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? पहा, तर बी या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं, 20,600. ओके, चौथं गणित आहे, 5 पैसे रुपयांमध्ये लिहिताना लिहितात, कसे लिहितात? पहा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की 1 रुपये म्हणजे किती पैसे असतात? 100 पैसे असतात. 1 रुपयाचं जे नाणं असतं त्यामध्ये 100 पैसे असतात. पण आता पहा, 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना कसे लिहितात? तर हे लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 5 भागिले 100 करावं लागेल. म्हणजे पहा, दशांश अपूर्णांक म्हणजेच काय? की ज्या अपूर्णांकाचा छेद 10, 100, 1000 असतो त्याला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे पहा, आता 100 आपल्याला 5 भाग जर द्यायचा असेल तर 5 संख्या लहान असल्यामुळे आपण 0.0 सर्वप्रथम भाग देऊया. म्हणजे इथं काय होणार? 10 वाढणार. पण 50 ही संख्यासुद्धा 100 लहान आहे म्हणून पुन्हा 1 भाग देऊया. म्हणजे इथं आणखीन 10 वाढतात. या ठिकाणी झाले 500. 100 × 100 = 500 म्हणजेच 0.05 म्हणजेच 5 पैसे हे रुपयामध्ये आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, 0.05. अशा पद्धतीने आपण पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करू शकतो. चला यानंतरचं पहा, 5वं गणित आहे की 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती. तर पहा, तर 0.8 × 0.04 यांचा गुणाकार करायचा आहे. सरळ सरळ आपण गुणाकार करून घेऊयात. पहा, 4 × 8 = 32. पण आता पहा, यानंतर 0.0 आणि हा जो 0 आहे यांचा गुणाकार करायचा असेल तर आपल्याला एक स्थळ या ठिकाणी पुन्हा वाढवावं लागेल. हे 0 या ठिकाणी डाव्या साईडला लिहावे लागतील. याच्यानंतर 0.0 असल्यामुळे 0.0 आपण देऊया. म्हणजे 0.032 या दोन संख्यांचा गुणाकार येतो. हे पर्याय क्रमांक सीमध्ये उत्तर आहे. यानंतरचं पुढचं गणित आहे पहा, 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे, त्यापैकी 1 संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? पहा, असे गणित आपण पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया या पाठामध्ये पाहिलेली होती. पण हा दशांश अपूर्णांकामध्ये हे गणित पाहत असताना आपल्याला मोठी संख्या काढायची. परंतु ते म्हणते की या ठिकाणी 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे, त्यापैकी 1 संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. समजा आपण ती संख्या, समजा पहिली संख्या आपण एक्स मानल्यानंतर दुसरी संख्या कशी आहे? ही दुप्पट आहे. दुप्पट म्हणजेच 2x. आणि या 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. म्हणजेच पहा, 2x = 3.92. पहा, या ठिकाणी 2x म्हणजेच 2x = x² 2 + 1 = 2 म्हणजे 2 = 3.92. आता पहा, या ठिकाणी पुन्हा 2 आणि x² काय आहे? गुणाकाराचा या ठिकाणी संबंध आहे. मग हे गुणिले 2 इकडे येऊन काय होतात? भागिले होतात. 2x = 3.92/2. आता आपण 2 ने 3.92 भाग देऊया. 2 + 1 = 2, 2 + 1 = 0.0, या 3 मधला 1 उरला, इथं झाले 19, 2 × 9 = 18, 1 = 12, 2 + 12
म्हणजेच पहा म्हणून एक्स स्क्वेअर बरोबर 1.96 हे उत्तर मिळालं. आता पहा या ठिकाणी जर आपण हा दशांश काढून टाकला तर आपल्याला 196 ही संख्या आपल्याला मिळते. म्हणजेच मग 196 ही एका कोणत्यातरी संख्येचा वर्ग आहे. तर कोणत्या संख्येचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे की 14 वर्ग आहे. 14 दोन वेळेस गुणाकार म्हणजे 196 येतो. परंतु या ठिकाणी एका स्थळानंतर काय आहे दशांश आहे म्हणून मग 1.4 × 1.4 याचा गुणाकार केलात 1.96 मिळतो. म्हणजेच आपण या ठिकाणी काय करूया वर्गमूळ घेऊया म्हणजेच एक्स बरोबर वर्गमुळात 1.96 म्हणजेच काय आलं एक्स बरोबर 1.4 म्हणजे त्यामधली पहिली संख्या 1.4 आपल्याला मिळाली. तर आता पहा आता दुसरी संख्या बरोबर 2x म्हणजे 2 × 1.4 पहा 2.8 × 1 = 2.8 ही संख्या आहे. पण त्यातील मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या येते 2.8. कोणता पर्याय डी या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. यानंतरचं 7वं गणित आहे 2 संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमांश संख्या कोणती पहा एक संख्या माहिती आहे दुसरी दशमांश संख्या काढायची आहे. तर सर्वप्रथम आपण दुसरी दशमांश संख्या बरोबर एक्स मानू एक्सची आपल्याला किंमत काढायची. त्यापैकी एक माहिती आहे 4.01 आणि यांचा गुणाकार 14.837 आहे. तर पहा मग आपण यांचा गुणाकार करू x × 4.01 बरोबर यांचा गुणाकार आहे 14.837. आता पहा या ठिकाणी आता हे एक्स आणि 4.01 गुणाकारा संबंध आहे. ही डावी बाजू आहे ही उजवी बाजू बरोबरला बरोबर. आता 14.837 / 4.01 एक्सला एक्स. आता पहा 4.01 हा झाला भाजक हा झाला भाज्य. तर आता आपल्याला या ठिकाणी अंशामध्ये 3 स्थळाच्या पूर्वी काय आहे दशांश आहे आणि छेदामध्ये 2 स्थळाच्या पूर्वी दशांश आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अंश व छेद या दोघांनाही 100 काय करावे लागेल गुणावे लागेल. जर याला 100 जर गुणलं तर उत्तर काय येतं पहा 4.01 ला 100 जे गुणलं तर 401 मिळतं. हा झाला भाजक. यानंतर 14.837 ला 100 जर गुणलं तर उत्तर येतं 1483.7 हा काय झाला भाज्य. तर आपल्याला आता काय करायचंय 401 ना 1483.7 भाग द्यायचा आहे. तर आता डायरेक्टली 401 म्हणजे 401 ही संख्या आहे. 401 आता आपल्याला पाढा तयार करावा लागेल. मग पहा 401 × 3 म्हणजेच काय येणार 3 × 1 = 3, 3 × 0 = 3, 12 = 3 म्हणून इथं आपण 3 भाग देऊ शकतो 1203. 401 × 3 = 1203 इथे आता वजाबाकी करूया. आता पहा वजाबाकी केल्यानंतर 3 × 3 = 0 8 × 8 4 × 2 = 2 1 × 1 = 0 म्हणजे आता 280 आलं. आता 401 पेक्षा 280 लहान आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल 0.7 ही संख्या जर खाली घ्यायची असेल तर आपल्याला इथं 0.7 द्यावा लागेल आणि नंतर काय होणार 0.7 दिल्यामुळे हे वरचे 7 खाली आले. आता झालं 2807. आता पुन्हा आता 401 ना 2807 भाग द्यायचा आहे. भाग देत असताना 401 गुणिल्यानंतर 2807 येतं उत्तर. तर आपण 7 गुणूया पहा 7 × 1 = 7, 7 × 0 = 7, 7 × 2 = 28 म्हणजे पहा 2807. 401 + 7 = 2807
आता या ठिकाणी वजा बाकी करूया. सातमधून सात गेले शून्य, शून्य आठमधून आठ गेले शून्य, दोनमधून गेले शून्य, म्हणजे शून्य शून्य आलं, म्हणजेच भागाकार आला 3.7. तर हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक आहे, पहा, पर्याय क्रमांक आहे 1. 3.7 म्हणजेच ती दुसरी दशमांश संख्या एक्स बरोबर किती आली? 3.7. अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला अभ्यासता येतं. ओके, यानंतरचं गणित आहे पहा. जर 12276 भागिले 1.55 बरोबर 7920, तर 1227.6 भागिले 7920 बरोबर किती किंवा ची किंमत किती? पहा, या ठिकाणी आपण निरीक्षण करूया. दोन्ही ठिकाणी संख्या कशा आहेत? 12276 आणि 12276 सारखे आहेत, परंतु इथं भागामध्ये वेगळ्या संख्या आहेत. 1.55 बरोबर 7920, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का याच्या बरोबर 1.55 येऊ शकेल का? नाही, कारण का इथे एका स्थळाच्या पूर्वी काय आहे? दशांश आहे. म्हणून आपण काय करूया? सरळ सरळ याचा भागाकार करूया. मग भागाकार करत असताना पहा, 1227.6 भागिले किती? 7920. आता पहा, आपल्याला या ठिकाणी 7920 1227.6 भाग द्यायचा आहे, म्हणजे 7920 पाढा आपल्याला तयार करावा लागेल. सर्वप्रथम आपण काय करूया? आता पहा, दशांशच्या अगोदरच्या ज्या संख्या आहेत 1227 ही पूर्ण संख्या आहे, पण पहा 7920 ही मोठी संख्या आहे, म्हणून 7920 1227 भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी आपण 0.0 भाग देऊया. म्हणजेच काय होणार? 7900 म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजा भाग करायची. 7 ला 7, 2 ला 2, 2 ला 2, 1 ला 1. पुन्हा आता 0.0 दिल्यामुळे आपण काय करू शकतो? हे वरचे 6 खाली घेऊ शकतो. घेतले त्यानंतर आता 7920 भाग घालूया. आता 12276, 7 × 2 = 14000 इथे तर नाहीत, 12000 आहेत, म्हणून काय करायचं? आपण 7920 1 = 7920 याची पुन्हा वजाबाकी करूया. आता 6 ला या ठिकाणी 6, 7 मधून 2 गेले, 5 राहतात. आता 2 मधून 9 जात नाहीत, म्हणून ह्या 2 मधला 1 इथे घेतला, झाले 12, इथं झाले 1, 12 तून 9 गेले, राहतात 3. पुन्हा इथे 11 आहेत, 11 तून 7 गेले, राहतात 4. आता पहा, 4356 ही संख्यासुद्धा 7920 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण काय करूया? पहा, पुन्हा 0.0 असल्यामुळे इथे 10 वाढतो. वाढल्यानंतर पहा, आता 7920 आपल्याला पाडा तयार करावा लागेल. 7920 म्हणजेच आता पहा, 43560 भाग द्यायचा असेल तर आपण 5 गुणाकार करून पाहूया. पहा, 5 जर गुणाकार केला, 5 × 0 = 5 × 2 = 10 = 0 = 7 = 1, 5 × 5 = 1 46 + 7 = 4, 5 × 7 = 35 = 4 = 39, म्हणजे 39600, म्हणजेच 5 भाग बसला 7905 = 39600. पुन्हा आता इथे आपण वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यानंतर पहा, 0 तून 0 गेला, 0 राहिला, 6 ला 6, तर 5 मधून 6 जात नाही, 3 मधला 1 किती, 15 तून 6 गेले, किती राहतात? 9. पुन्हा इथे 2 आहेत, 2 मधून 9 जात आहेत, म्हणजे 4 मधला 1 घेतला, इथं झाले 12, इथं झाले 3. आता 12 तून 9 गेले, म्हणजेच किती राहतात? 3, 3960. पुन्हा या दशांशमुळे आपण इथे 10 वाढू शकतो. आताच आपण गुणाकार पाहिला, 7920 × 5 गुणाकार केला की 39600 येतं, म्हणून पुन्हा 7920 × 5 = 39600 याची आपण वजाबाकी केली. 0000 बाकी 0 आली, म्हणजेच आपलं उत्तर आलं 0.155. तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? 0.0
1 5 5 हा सी पर्याय आहे. पहा अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला वाटतं इथं 1.55 आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये उत्तर आहे पहा 1.55 हा आपण निवडायचा नाही पर्याय, कारण काही करून पाहिल्यामुळे आपल्या लक्षात आलं की 0.155 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळतं. तर विद्यार्थी मित्रो, या स्वाध्यायामधलं हे शेवटचं गणित आहे. पहा जेव्हा 48.480 8 भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. तर पहा आता आपण या ठिकाणी भागाकार पाहूया. 48.480 * 8. आता आपण या ठिकाणी डायरेक्ट भाग देऊया. पहा 8 * 1 = 8 * 8 = 48 * 0 = 0. आता 4 ही संख्या 8 लहान आहे म्हणून काय झालं, इथे शून्याचा भाग बसला. आता आपण 48 भाग देऊ शकतो. 8 * 48 पुन्हा उरले 0. 8 * 0 = 0 म्हणजेच 6.060. कोणता पर्याय या ठिकाणी, 6.060 ए पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीनं आज आपण स्वाध्याय 6.2 या स्वाध्यायामधील 9 गणितांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या या चॅनलवरती तर माझे यशवंत आयडियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे चॅनल तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.